आमदार फारूक शाह यांनी अधिकाऱ्यांसह देवपूर स्मशान भूमीची पाहणी करत दिला 20 लाखाचा निधी। धुळे शहरातील देवपूर येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। मृतदेहच्या ओट्यावर अग्निडाग दिला जातो, त्या ओट्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे। अनेक ओटे मोडकळीस आलेले आहेत, ओट्यावरील लोखंडी जाळी रेलिंग तुटलेली आहे। मृतदेहांना अग्निडाग देताना अनेक समस्या निर्माण होतात। सरळ रचताना मृतदेह पडेल की काय, अशा प्रकारची शंका आणि भीती नागरिकांमध्ये असते। या संदर्भातील वारंवार तक्रारी आमदार फारूक शाह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, म्हणून शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी आमदार फारूक शाह यांनी देवपूर स्मशानभूमी येथे पाहणी केली। या पाहणीच्या वेळेस सोबत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील, शहर अभियंता कैलास शिंदे, विद्युत विभागाचे उपअभियंता नरेंद्र बागुल, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गणी डॉलर, तसेच कैसर अहमद, शहजाद मौसुरी, जुबेर खान, अशोक मराठे, दीपक माळी, संतोष गवळी, हर्षल माळी, नानाभाऊ माळी, तुषार चौधरी, पंकज गुरव, अनिल मराठे आदी उपस्थित होते। एकूणच देवपूर स्मशान भूमीतील ओट्यांची अवस्था बघून आमदार फारूक शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयांचा निधी तातडीने दिला आणि तसे पत्र देखी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना सुपूर्द केले। अशी माहिती धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। देवपूर अमरधाम येथे पाणी केलेली आहे। आपण बघितलं असेल कोरोना काळात ज्यावेळेस प्रेत जाळण्यासाठी लाकूडची खूप कमतरता भासत होती, त्यावेळेस आमची एक संकल्पना अशी होती की आमच्या शहरात किमान 2 अमरधाम येथे शवदाहिनी, विद्युत शवदाहिनी किंवा गॅस शवदाहिनी आम्हाला लावावी लागेल आणि त्यासाठी आम्ही 1.5 कोटी रुपये मंजूर करून दिले होते आणि त्याचा एक पहिला भाग म्हणजे चितोडूर अमरधाम येथे एक विद्युत शवदाहिनीचं काम सुरू आहे आणि देवपूर अमरधाम येथे एक गॅस शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचं लोकार्पण करणार आहोत। आता आम्हाला अनेक लोकांची तक्रारी येत होत्या की जे देवपूर अमरधाम आहे तिथे जे ओटे आहे 10 ओटे त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे। अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा ते ओट्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यासाठी आता मी आज आयुक्त मॅडम आणि महानगरपालिकेचे जे अभियंता कैलास शिंदे संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन इथे आलेलो आहे आणि इथे आम्ही पाहणी केली। खरंच आम्ही बघितलं ते 10 ओटे खूप खराब झालेले आहे आणि त्यासाठी मी आयुक्त मॅडमांना एक माझ्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयाचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना अजून सांगू इच्छितो की जर आणखी पैसे लागतील तर मी पुढचा निधी पण द्यायला तयार आहे।